नुकतंच आम्ही कॅप्टन ऑफ पोर्ट जेटीचं काम सुरू केलं. जेटी टर्मिनल बिल्डिंग आणि एक्सटेन्शन ऑफ जेटी ज्यांना एक्सटेन्शन ऑफ जेटीचे कम्प्लिशन जातले त्यांना स्वास्तिक क्रूज हंगासरल्यान थंय हालिल्ली उरली. आणि ती स्वास्तिक क्रूज हालिल्ल्या कारणान हंगासर म्हाका दिसता खुबसो लोकांचो जो प्रॉब्लम आसा, वेहिकलर कंजेशन म्हणा, पार्किंग्स म्हणा, सामकी बेशिस्तपणे जी पार्किंग चललेली आसा. आणि जे फेरीबोटीक भितर लायता थंयसर गार्ड रावन आमच्या लोकलांकूच भितर फेरीबोटीच्या हेजेर जेटीचेर वचपाक दिना, हे सगळे प्रकार खंय तरी बंद जातले. तर नदर 10 मंथ्स म्हाका दिसता मॅक्झिमम 10 महिने ते 15 महिन्या भितर हे काम कम्प्लीट जावपाक जाय. तेन्ना तुमकां थंयसर भितर ती फूल जेटी आमी क्लीन अप करून घेवया तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान. आयज हो एकूच कम्युनिटी हॉल न्हू पण जवळ जवळ 13 ते 14 कम्युनिटी हॉल्स ऑल ओवर सालिगांवान काम सुरू आतां जातले. तेंचो शुभारंभ आमी खंय ते करपाचे आसा. आनी टिचर कम्युनिटी हॉल आतां हो एक 13 लाखाचो बजेट आसा, 90 लाखाचे 1 कोटीचे बजेटाचे कम्युनिटी हॉल्स आमी हातून घेतलेले आसात. तर फूल फ्लॅजेड जितलो म्हाज्या डिपार्टमेंटाचो मदत ह्या वाठारांत जावं शकता तितली हांव करतां. आतांच सांगलेल्या प्रमाणे सालिगांव एन्टायर कॉन्स्टिट्युएन्सीन जवळ जवळ 500 कोटीची कामां. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश गडेकर फ्रॉम म्हापसा फॉर HCN.